नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की जागतिक दूध दिवस कधी साजरा केला जातो। तर 1 जूनला साजरा केला जातो। तर राष्ट्रीय दूध दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो। वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हटलं जाते आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ऑपरेशन फ्लड, जे दुधाचा महापूर म्हणून ओळखलं जाते, ते 1970 सुरू करण्यात आलेली मोहीम होती। 1970-71 सुरू करण्यात आलेली ती मोहीम होती। सो राष्ट्रीय दूध दिवस लक्षात असू द्या 26 नोव्हेंबर, कारण या दिवशी डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस असतो म्हणून। आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिवससुद्धा असतो। एक अलीकडे संविधान हत्या दिवस म्हणून 25 जून हा दिवस घोषित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारद्वारे, हे आपण पाहिलेलं आहे। 1 जून 1948 एसटी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती। ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी। पहिली बस पुणे ते नगर दरम्यान धावलेली होती। 1 जून 2022 इलेक्ट्रिक बस शिवाई आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली होती। पहिली महिला बसचालक कोण होत्या, तर त्या आहे अर्चना अत्रा। आणि एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे मकरंद अनासपुरे। महिला सन्मान योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये महिलांना प्रवासी भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे। ठीक आहे, अशीच एक शक्ती योजनासुद्धा आहे जे की कर्नाटकमध्ये आहे, जिथे महिलांना बस प्रवास मोफत आहे, अगदी मोफत आहे। MSRTC म्हणजे होते महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, आणि RTOचा फुलफॉर्म होते रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस। पोलीस भरतीच्या एक्झामसाठी हे प्रश्न पाठ ठेवा। साहिवाल गाय प्रकल्प पुणे या जिल्ह्यामध्ये होणार आहे, महत्त्वाचा आहे। मग साहिवाल कशाचा प्रकार आहे, तर गायचा। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगरने हे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिथले कुलगुरू कोण आहे, तर ते आहे PG पाटील। कुलगुरूचं स्पेलिंग शुद्ध लेखन असंच करायचं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। दोन्ही लघु उकार आहेत। त्यानंतर गीर हे गायची जात आहे, मेहसाणा मैस आणि जमुनापारी हे शेळी। एक गीर अभयारण्य आहे जे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे, ते गुजरातमध्ये येते। 2 जून 2014 तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती, आणि आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती BN श्रीकृष्ण समितीनुसार। राजधानी हैदराबाद ही संयुक्तपणे राहणार होती 2014-2024 10 वर्षासाठी। हा करार 10 वर्षासाठी होता, लक्षात ठेवा, ना की 15 वर्षासाठी। तर याला 10 वर्ष पूर्ण झाले 2 जून 2024, त्यामुळे हा करार संपुष्टात आलेला आहे। आता हैदराबाद राजधानी तेलंगणा राज्याची झालेली आहे, तर आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे हे तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन राज्य निर्माण करणे हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 3। राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार संसदेला आहे अगदी साध्या बहुमतानं, हे सुद्धा कलम 3 सांगण्यात आलेलं आहे। द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 करण्यात आली होती, आणि मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याची स्थापना 1 मे 1960 झालेली होती। 1 मेला जागतिक कामगार दिवससुद्धा असतो, आंतरराष्ट्रीय कामगार दिवससुद्धा असतो, कारण 1 मे 1919 ठीक आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली होती। याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे। अलीकडेच FDI गुंतवणूक डिक्लेअर झालेला आहे, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये फुलफॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र, दुसरं कर्नाटक आणि तिसरं गुजरात ठरलेलं आहे। सो FDI सर्वात जास्त महाराष्ट्रात आलेलं आहे। जगातील सर्वात शांत शहर कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे फिनलँड। रेड फ्लॅग युद्ध सराव भारत आणि अमेरिका दरम्यान होतो, त्याच पद्धतीनं वज्र प्रहार नावाचा युद्ध सरावसुद्धा अमेरिका आणि भारत आणि अमेरिकेमध्ये साजरा केला जातो। 30 मे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये केला जातो, ठीक आहे। 30 मेला हिंदी पत्रकारिता दिवस असतो, लक्षात असू द्या। 30 मे 1826 उदंड मार्तंड हे हिंदी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं। मग मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 त्याचं नाव होतं दर्पण वृत्तपत्र। राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो, तर जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला साजरा केला जातो। का बरं, कारण 10 जानेवारी 1975 पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर या ठिकाणी भरली होती। तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। हिंदी ही भारताची अधिकृत भाषा मानली जाते। कलम 343 हिंदी भाषा, तर 351 हिंदी भाषेचा विकास। तर ह्या 2 पॉईंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असते, ते दूर करा। भाग 17 भाषेसंबंधित तरतुदी आहेत। मग 343 हिंदी भाषा, तर 351 हिंदी भाषेचा विकास, ओके, भाग 17। त्यानंतर युनोमध्ये भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी
निवृत्त झालेले आहे, त्यांचं नाव आहे रुचिरा कंबोज. तर यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापना 24 ऑक्टोबर 1945, मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम ठरलेले आहे, मोस्ट एमपी करा. ठीक आहे, आणि एक क्लॉडिया गोल्डिन पण चर्चमध्ये होत्या, ज्या अमेरिकेच्या, ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल 2023 मिळालेला आहे, महिलांचे श्रम बाजारामध्ये योगदान या संबंधित. त्यानंतर साहित्याचा नोबेल 2023 जॉन फॉसे यांना देण्यात आला आहे, जे की नॉर्वेचे आहे. आणि शांततेचा नोबेल 2023 नर्गिस मोहम्मदी, ज्या की इराणच्या आहे, यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे सर्व पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. थँक्यू सो मच.